नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करणार केंद्र सरकारने पौरकार्मिकांना दिला दिलासा। बेळगावातील पौरकार्मिकांनी घेतला संप मागे। वंटमुरी व वैभवनगर झोपडपट्टी भागाला आमदारांची भेट। आमदार अनिल बेनके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। झोपडपट्टी भागाची पाहणी करून घेतल्या समस्या जाणून। आयजी सतीश कुमार यांच्या निवासस्थानी शिरला सर्प। सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आला साप निदर्शनास। चक्क स्वयंपाकघरातील रॅक मध्ये सापडला साप। सर्पमित्र आनंद चिट्टी यांना सापाला पकडण्यात आले यश। आता पाहूया सविस्तर बातम्या। पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करणार असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असून बेळगाव मधील पौरकार्मिकांनी संप मागे घेतला आहे। पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करणार असा इशारा केंद्र सरकारने दिल्यानंतर बेळगावमधील पौरकार्मिकांनी आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यासाठी केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यभरात आंदोलन सुरू आहे। बेळगावात केवळ 133 पौरकार्मिक सेवेत कायम आहेत। पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती यावेळी देण्यात आली आहे। काल आम्ही 1 जुलैपासून संपूर्ण बेळगाव शहरामध्ये स्वच्छतेचं काम आम्ही बंद केलं होतं। तर आमचे राज्याध्यक्ष सन्माननीय श्री नारायण आणि जनरल सेक्रेटरी वजले साहेब यांनी काल CM बरोबर कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई यांच्याबरोबर काल मिटिंग केले। तर त्या मिटिंगामध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी मान्य केलेल्या आहे आणि ह्या मागण्या येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आम्ही स्टेप बाय स्टेप मंजूर करतो असं त्यांनी वचन दिलेलं आहे। तर त्याला अनुसरून आज त्यांनी सकाळी 12 वाजता एक पत्र देणार आहे। ते 12 वाजता जर पत्र दिले आमच्या अध्यक्षाच्या हातात तर बेळगावामध्ये आम्ही जे धरणी कार्यक्रम केलेले आहे ते आम्ही इकडे मागे घेणार आहे आणि ह्याच्यापुढे आम्हाला पोलीस डिपार्टमेंट असू दे आणि मीडियाने असू दे आम्हाला पुष्कळ सहकार्य केले आणि मीडियाचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं आम्हीकडे धन्यवाद करतो। का म्हणजे आमच्या मागण्या त्यांच्या मनापर्यंत जाऊन त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याच्यासाठी आमच्या संघटनेकडनं सगळ्या अधिकाऱ्यांचं पोलीस डिपार्टमेंटचं आणि मीडियाचं आम्ही धन्यवाद करतो। पुढच्या कार्यक्रमाला आम्ही चालना देतो। माझं नाव जिल्हाध्यक्ष दीपक वाजेला म्हणून। सगळेच पौरकार्मिक संपावर गेल्याने बेळगाव शहरासह इतर शहरात स्वच्छता होऊ शकली नसल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर कचरा उचलून स्वच्छता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे। एकूणच या ना त्या कारणावरून पौरकार्मिकांना त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे। महादेव पवार केएनएन सिटी न्यूज बेळगाव। वंटमुरी व वैभवनगर झोपडपट्टी भागाला आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत। शहरातील वंटमुरी आणि वैभवनगर येथील झोपडपट्टी भागाला आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि झोपडपट्टी निगमचे कार्यनिर्वाहक अधिकारी लमानी यांच्यासोबत भेट देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। शनिवारी सकाळी आमदार अनिल बेनके व संबंधित अधिकाऱ्यांनी वंटपुरी व वैभवनगर येथील झोपडपट्टी भागाला भेट देऊन येथील समस्या जाणून घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। माइनॉरिटी से उधर घर में देता है। सर वो 1 है तो हमारे गरीब लोग जितने भी है पूरा काम होता है। 160 घर का टीडी भरे जाता है। जो आइडिया बोला उसका फायदा उठा। जी आइए सर। लेबर कार्ड है तो वो 2 लाख रुपए देता है बाकी आपका पैसा भरे हुआ। तो ये 2-3 चीज एक बार चिकल दिनी तुम्हें और हमारे जो लेबर कार्ड वाले देने वाले और ये हमारे माइनॉरिटी के नहीं तो तुम्हें माइनॉरिटी नहीं भी वहाँ तो साहब
कुछ लोगों का अभी करना है तो भी अगले को पकड़ के हम लेबर कार्ड बनाएंगे, इंजीनियर का पूरा शिक्षा करके लेंगे, लाख से 2 लाख रुपए गवर्नमेंट से लोन भी आ रहा है, वो लोन का पैसा अगर मिला गरीब लोगों को तो उससे डीडी डिपार्टमेंट में मिलता है जी, डिपार्टमेंट मिलेगा, डीडी हमारे को भरेगा, घर का काम शुरू हुआ तो और खुशी की बात क्या है, है कि नहीं सर? ऐसा नंबर ले, ठीक है। अभी 4-5 लोग मिल गए ने, एक टीम तुम्हारी कंटिन्यू है, हमारी जमात के लोग भी आए, कमेटी के लड़के लोग भी आए, तुम्हें हम नहीं तो तुम्हारी ये कमेटी बनाओ 4-6 लोगों की। जी जी, ये जो 4 मसले हैं इसके पीछे लोग, उसके करके देने की जिम्मेदारी हमारी कमिश्नर है, ये लोग है और सर पीछे लगना। और एक है उसके अंदर अभी फिलहाल में फैमिली बढ़ गई है, अब जो घर वैभव नगरातील झोपडपट्टी वासियांसाठी महानगरपालिकेतून घरे निर्माण करून दिली जाणार असून वनमोरी कॉलनीत देखील लवकरच ही योजना आखण्यात येणार असल्याचे यावेळी आश्वासन आमदार बेनके यांनी दिले आहे। या दरम्यान आमदारांनी पौरकार्मिकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। यावेळी नगरसेवक राजशेखर डोनी, लक्ष्मी राठोड सह अन्य उपस्थित होते। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। प्रशासकीय अधिकारी आयजी सतीश कुमार यांच्या निवासस्थानी साप सापडला असून सर्पमित्र आनंद शिट्टी यांना हा साप पकडण्यास यश आले आहे। पाऊस सुरू झाल्याने सापांची वर्दळ वाढली आहे, पावसामुळे ते कुठेही येऊ शकतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात ही शिरतात, असाच प्रकार बेळगावचे आयजी सतीश कुमार यांच्या निवासस्थानी चक्क स्वयंपाकघरातील रॅकमध्ये साप शिरला। येथील सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या सापाला पाहिले आणि त्यानंतर त्यांनी तातडीने सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण केले। आनंद चिट्टी यांनी त्वरित घटनास्थळी येऊन रॅकमध्ये लपलेल्या सापाला बाहेर काढले। साधारण 2 वर्ष वयाचा हा धामण जातीचा बिनविषारी साप होता, तो उंदराच्या पाठीमागे असताना छतातून खाली पडला व रॅकमध्ये शिरला। या सापापासून काही धोका नाही, तो उंदीर मोठ्या प्रमाणात खातो, यापूर्वीही येथे धामण साप सापडले असल्याचे चिट्टी यांनी सांगितले आहे। छोटा है लेकिन बहुत शार्प और ये फुर्तीला भी रहता है दोस्तों, बाहर जाके इसके बारे में आपको थोड़ी जानकारी देंगे। वो चापता नहीं आपको? ये सब कुछ चापता है, जिसे काटने की कोशिश कर रहा है। हाँ। सबसे पहले जो यहाँ पर हमारे ऑफिसर है, यहाँ पर इन्होंने मुझे फ़ोन किया। सबसे बड़ी बात क्योंकि एसपी डीसी या कुछ एमएलए कुछ खास लोग हो, उनके पास अगर हम जाते तो बहुत सोच समझ के जाना पड़ता है, क्योंकि लोग हमें बहुत सारी डर की गलत जानकारी देते हैं और इसलिए हमें वहाँ पर जाने तक डाउट में रहना पड़ता है क्योंकि जगह पर कौन है कि नहीं। बड़े लोगों का बड़ा प्रॉब्लम आता है, लेकिन यहाँ पर सबसे बड़ी तारीफ जो करनी पड़ेगी इनकी करनी पड़ेगी, क्योंकि उन्होंने अच्छे तरह से मुझे जानकारी दी, वो अच्छे तरह से देखते रहे और इसमें बड़ी बात यह है कि वो बिल्कुल डरे नहीं और सांप के बारे में सही मुझे बताया भी और उन्होंने धामन है पहचाना और इस सबसे कोई खतरा नहीं होता है। आपने अगर मेरी वीडियो देखी है तो धामन के बारे में काफ़ी जानकारी हम दे चुके हैं, लगभग 2 साल का ये सांप हो सकता है, धामन है, रैट स्नेक, जिन्होंने उन्होंने पूछा, जैसे आप भी पूछेंगे अगर आप नए दर्शक हैं तो ये अटैक तो करता है, लेकिन आप देख सकते हैं आपके आंखों के सामने है, हमें करता है कि आप पूछ रहे हैं, आपको भी नहीं कटेगा, ये आनंद चिट्टी का हाथ है या आपका हाथ है ऐसा कुछ नहीं, नॉलेज का फर्क है, जानकारी होनी चाहिए, इसलिए आपको भी हम प्रोत्साहित नहीं करते कि जाके सांप पकड़ो, पकड़ने के लिए बात नहीं कर रहे कि आपको इतना नहीं डरना चाहिए और यहाँ पर डरे नहीं, इसलिए अच्छे से देखा भी, उसको पैक भी किया, देखते रहे और उन्हीं के कारण मैं सांप पकड़ पा रहा हूँ, तो ये बहुत इंपॉर्टेंट होता है, जिम्मेदारी होती है क्योंकि बुलाने। महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर।
अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांती नंतर आपले स्वागत आहे। कोणत्याही निराधार केंद्रात वयोमर्यादा असू नये असे मत समाजसेविका माधुरी जाधव यांनी स्पष्ट केले आहे। जवळपास 70-75 वयाच्या अनाथ वृद्धेला खासबाग येथील निराधार केंद्रात प्रवेश न दिल्याने या अनाथ वृद्धेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उद्भवला आहे। समाजसेविका माधुरी जाधव यांनी या वृद्ध महिलेबद्दल माहिती मिळताच अनाथ या वृद्ध महिलेला आधार देण्यासाठी खासबाग येथील निराधार केंद्रात घेऊन गेले असता 40 वर्षावरील कमी वयातील नागरिकांना या ठिकाणी आश्रय दिला जाणार नाही असे सांगून त्या वृद्ध महिलेला आसरा देण्यास नकार देण्यात आला। या वृद्धेला कोणाचाच आधार नसल्याने हिने जगायचे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। महानगरपालिका भिक्षुकर म्हणून टॅक्स घेतात, पण हे भिक्षुकर जाते कुठे असा समाजसेविका माधुरी जाधव यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। नमस्कार, मी समाजसेविका माधुरी जाधव, मारुती गल्ली खासबाग। या ठिकाणी आज सायंकाळपासून या वृद्ध आजी संध्याकाळी भिजलेल्या अवस्थेत तिथे बसल्या होत्या। तेथील जनतेने यांची विचारपूस केली व त्यांना साडी आणि जेवण देऊन त्यांना सहकार्य केलं आणि त्या आजींना विचारपूस केल्यानंतर त्या आजी सांगितले की मी अनाथ आहे, माझं इथे कोणीही नाही आहे आणि मला कोणाचाही आधार नाही आहे, माझं घर नाही आहे असे त्यांनी सांगितले। त्यानंतर येथील नागरिकांनी मला माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी त्यानंतर मी तिथे जाऊन त्या आजीची विचारपूस केली। त्या आजीने खरोखर सांगितले की माझं कोणीही नाही आहे आणि मी मगासपासून भुकेली होती, येथील नागरिकांनी मला जेवण वगैरे दिले, मला साडी वगैरे दिले असं त्या आजीने मला सांगितले। त्यानंतर या आजींना पुढे आम्ही राहण्याकरिता जुने बेळगाव येथील आश्रममध्ये आम्ही या ठिकाणी त्यांना घेऊन आले, पण या ठिकाणी आल्यानंतर मला समजले की या ठिकाणी एज लिमिट 40 एजच्या आतील ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी आश्रय दिला जातो, पण अशा लोकांना या आजींना या ठिकाणी आम्ही ठेवून घेणार नाही आहे त्यांनी असं सांगितले। महानगरपालिका जनतेकडून जो कर वसुली करतो या वृद्ध महिलांकरिता या फिर या निराधार लोकांच्याकरिता जनतेकरिता हा कर आज या आजीना त्याची मदत या ठिकाणी मिळत नाही झाले। अशा आजी लोकांनी जावे कुठं आणि आम्ही समाजसेविका मी माधुरी जाधव परत समाजसेवक सागर यांनी आम्ही या आजींची व्यवस्था पुढे आम्ही कुठे करू आम्हाला समजत नाही झाले आहे। मी महानगरपालिकेला विनंती करते अशा या वृद्ध निराधार जे लोक आहेत त्यांची तुम्ही मदत करा, त्यांची राहण्याची व्यवस्था तुम्ही कुठेतरी करा। मी 40 वयाच्या आतील लोकांना तितकंच या ठिकाणी ठेवून केलं जातं, पण अशा लोकांनी जे खरोखर निराधार आहेत, बेघर आहेत, यांनी कुठं जावं आणि आम्ही कुठे या निराधार लोकांना या वृद्ध लोकांना आम्ही कुठे घेऊन जावं आम्हालाही प्रश्न पडत आहे। तरीही तुम्ही महानगरपालिकेने मला अशा लोकांना अशा वृद्ध लोकांना त्यांची राहण्याची सोय लवकरात लवकर करावी ही माझी विनंती, धन्यवाद। तसे बघायला गेले तर या निराधार केंद्रात वयाची दखल न घेता अनाथांना प्रवेश देऊन आश्रय देणे गरजेचे आहे असे सांगून समाजसेविका माधुरी जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। खानापुरातील गर्लगुंजीत बरगाव केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते।
खानापुरातील गरलगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या पटांगणावर बरगाव केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा नुकताच संपन्न झाल्या आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरलगुंजी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष सातेरी गोरे उपस्थित होते तर कार्यक्रमाला ग्रामपंचायत अध्यक्ष अनुराधा नेटुरकर, उपाध्यक्ष सुरेश मेलगे, सदस्य परशुराम चौगुले, हनुमंत मेलगे, प्रसाद पाटील, अजित पाटील, सदस्य वंदना पाटील, रेखा कुंभार, अन्नपूर्णा बुरुड, एसडीएमसी उपाध्यक्ष रुपाली कुंभार, सदस्य संतोष पाटील, मोहन भातकांडे, गंगाधर बिलजे, ज्योतिबा सावंत, महेश पाटील सर्व सदस्य तसेच तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वायम पाटील, ग्रामपंचायत पीडीओ ज्योतिबा कामकर, बरगाव सीआरपी श्रीमती ज्योती कदम, पीकेपीएस संचालक राजू सिद्धनी, एसडीएमसी अध्यक्ष मर्याप्पा पाखरे, विठ्ठल भातकांडे तसेच केंद्रातील शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते। प्रारंभी एसपी चोपडे यांनी प्रास्ताविक केले तर बरगाव सीआरपी श्रीमती ज्योती कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन केले। मुख्याध्यापिका एन जे देसाई यांनी क्रीडा ध्वज फडकविला। यावेळी तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वायम पाटील यांनी यावेळी बरगाव केंद्रातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे। शेवटी श्रीमती जे पी सायनेकर यांनी आभार मानले। सुहास पाटील, केएनएन सिटी न्यूज, खानापूर। आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। गंगवाळी ते अनमोड पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून येथील नागरिकांना यामुळे नरक यात्रा सहन कराव्या लागत आहेत। NH4 बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्ग सुरुवात होऊन 3 वर्ष झाली, पण गंगवाळी ते अनमोड रस्ता काही कारणास्तव फॉरेस्ट व एनजीओची अडचण होती त्यामुळे स्थगित झाला होता, पण ती अडचण दूर झाली व केंद्र सरकारने तात्पुरत्या पॅचवर्कसाठी अनुदान दिले होते, ते काम कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थितरित्या केले नाही। पुन्हा रस्ता जैसे थे झाला आहे। आता माणिकवाडी गावाजवळ मोठे खड्डे पडले आहेत आणि पावसाळा चालू झाला आहे व वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। येणाऱ्या काही दिवसात मोठा पाऊस चालू झाल्यावर रस्ता बंद पडण्याची शक्यता आहे।
रुग्ण किंवा शाळेची मुलं नागरिक कामानिमित्त जात असताना मोठा त्रास होणार आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून तात्पुरता दुरुस्त रस्ता करून द्यावा अशी मागणी या भागातील नागरिक व बाहेरच्या प्रवाशांची होत आहे. तानाजी गोरल, कॅनन सिटी न्यूज, खानापूर. कागवाडमध्ये हिंदुत्ववादी संघटनेकडून उदयपूर येथील हत्येचा निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आले आहेत. राजस्थान उदयपूर येथील हत्येचा निषेध करत कागवाडमध्ये हिंदुत्ववादी संघटनेकडून निदर्शने करण्यात आले आहेत. कागवाड येथे हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने करून उपतहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे टेलर काम करणाऱ्या कन्हैयालाल या हिंदू व्यक्तीचा जिहादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला आहे. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून हिंदुत्ववादी संघटनेने मोर्चा काढून जिहादी संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व यानंतर कागवाडमधील चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून काही काळ रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. या दरम्यान कागवाड गुरुदेव आश्रमचे यतीश्वरानंद स्वामीजी यांनी सांगितले की हिंदू लोकांच्या निर्गुण हत्येचा निषेध असून एका गरीब व्यक्तीच्या मृत्यू जबाबदार असलेल्या जिहादींना फाशी देऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी बजरंग दल जिल्हा संचालक अमोल सरडे यांनी सांगितले की उदयपूर येथील हत्याकांड हिंदू खपवून घेणार नाही, अशा मुस्लिम जिहादी कृत्यांना सरकारने कठोर शिक्षा करावी, तरच हिंदू तरुणांच्या आत्म्याला शांती लाभेल असे त्यांनी म्हटले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष व्यंकटेश देशपांडे, आनंद पाटील, योगेश कुंभार, महिला मोर्चा अध्यक्षा श्रीदेवी चौगुले, राजगौडा पाटील सह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, केएनएन सिटी न्यूज, कागवाड. 31 वर्ष सेवा बजावलेल्या हिडकल येथील वीर योद्ध्याचे हिडकल गावामध्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे. भारत मातेचे सुपुत्र हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम येथील वीर योद्धा कॅप्टन मल्लिकार्जुन मिर्जी यांनी 31 वर्षे देशाची सेवा केली असून 1 जुलै रोजी ते सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी म्हणजेच हिडकल या गावी ते परतले आहेत. त्यामुळे हिडकल व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. यावेळी घोडेगिरी श्री मल्लय मठाचे स्वामी यांनी या भारत मातेच्या अभिमानास्पद सुपुत्राचे स्वागत करून त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आई वडील पत्नी मुले यांना सोडून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा आदर केला पाहिजे आणि स्वार्थी जीवनाचा त्याग केला पाहिजे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जीव धोक्यात घालणारे हे सैनिक हेच खरे हिरो असल्याचे ते म्हणाले. कल्लापा पामनायक, कॅनन सिटी न्यूज, यमकरमड्डे. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. पात्रतेच्या आधारावर पौरकार्मिकांना सेवेत कायम करणार केंद्र सरकारने पौरकार्मिकांना दिला दिलासा. बेळगावातील पौरकार्मिकांनी घेतला संप मागे. वटमुरी व वैभवनगर झोपडपट्टी भागाला आमदारांची भेट. आमदार अनिल बेंडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. झोपडपट्टी भागाची पाहणी करून घेतल्या समस्या जाणून. आयजी सतीश कुमार यांच्या निवासस्थानी शिरला सर्प. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आला साप निदर्शनास. चक्क स्वयंपाकघरातील रॅकमध्ये सापडला साप. सर्पमित्र आनंद चिट्टी यांना सापाला पकडण्यात आले यश. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.